शेफ विष्णू मनोहर यांनी नागपुरात अनोखा विक्रम केलाय. अवघ्या 4.5 तासात 75 प्रकारच्या तांदळापासून भारताच्या विविध 75 रेसिपी तयार करण्याचा विक्रम मनोहर यांनी रचलाय. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आलाय. भारतीय खाद्य संस्कृती श्रीमंत असून ती जगासमोर आणण्याचा प्रयत्न केल्याचं मनोहर यांनी सांगितलंय. तसंच यानिमित्ताने त्यांनी भारतीय शेतकऱ्यांचेही आभार मानले. पाककलेशी संबंधित वेगवेगळ्या प्रकारचे 11 विश्वविक्रम विष्णू मनोहर यांच्या नावावर आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष लोटली आहे. आजादी का अमृत महोत्सव म्हणून देशभर विविध पद्धतीने साजरा होत आहे. यातच विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी विविध उपक्रम करत असताना नागपूरचे प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनीही वेगळ्या पद्धतीने विश्वविक्रम करत देशाप्रती आपले प्रेम व्यक्त केलंय. देशाचा अन्नदाता असलेला शेतकरी पिकवत असलेले धान्य म्हणजेच तांदुळाच्या 75 वाणापासून 75 भाताच्या डिश बनवण्यात आल्या आहे. यात 4 तास 45 मिनिटात हा विश्वविक्रम नोंदवल्याशिवाय नागपूरच्या खवय्यांनी सुद्धा चव चाखत आनंद लुटलाय. 75 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून आणि 75 वर्ष झाले म्हणून लोक वेगवेगळ्या पद्धतीने आपला उत्सव साजरा करतात. मी सुद्धा आपल्या मधा पद्धतीने उत्सव साजरा करतोय आणि हा उत्सव शेतकऱ्याला समर्पित करतो यासाठी की त्यांनी 5000 प्रजाती निर्माण केलेल्या आहेत भाताच्या, त्याची चव लोकांना कळावी. त्यातला हा छोटासा प्रयत्न आहे. 75 प्रकारचे तांदूळ वेगळे आणले, त्यापासून हा भात आणि त्याचे इतर पदार्थ तयार करणार आहे. आणि प्रयत्न आहे कुठेतरी शेतकऱ्याच्या कष्टाचं चीज व्हावं आणि लोकांना काहीतरी छान वेगळं खायला मिळावं.